प्रत्येक चमत्कारामागे एकतर विज्ञान असतं किंवा हात चलाखी असते किंवा काहीतरी ट्रिक वापरली जाते. तर आता परवा जो नाशिकला एकाने असा दावा केला की मी दुसरी लस घेतली कोविडची आणि माझ्या शरीरात चुंबकत्व प्राप्त झालं, म्हणजे तो विज्ञानाचा आधार घेऊन फसवू पाहतोय, लोकांना जरा चकवू पाहतोय. तर खरं तर असं दुसरी लस घेतली आणि म्हणून चुंबकत्व प्राप्त झालं असं कधीही घडत नाही. याच्यापूर्वी सुद्धा असे अशा प्रकारचे दावे अनेक लोकांनी केले होते आणि त्या दाव्याचा फोलखोल आम्ही केलाय, ते दावे फसवे निघाले आहेत. तर म्हणजे सर्वसाधारणपणे प्रत्येक माणसाला येणारा घाम आणि त्या ज्या सीबीएसएस ग्रंथी आहे त्यातून स्रवणारा जो द्रव आहे तो थोडासा चिकट आणि ओलसर असतो आणि तो द्रव काही लोकांच्या शरीरातून जास्त प्रमाणात स्रवतो, काही लोकांच्या शरीरातून कमी प्रमाणात स्रवतो आणि त्यामुळे त्या द्रवामुळे जर तुमच्या त्वचेच्या गुळगुळीत भागावर जर एखादी वस्तू अशी चिकटवली किंवा त्वचेजवळ नेली तर ती चिकटल्यासारखी भास होतो. मग ती वस्तू प्लॅस्टिकची असो, स्टीलची असो किंवा कुठलीही, फक्त ती कमी वजनाची असावी, हा एक भाग आहे. आणि दुसरं जे कारण आहे ते की जे गुरुत्वाकर्षण, म्हणजे एखाद्या गुळगुळीत भागावर जर एखादी वस्तू टेकवण्याचा आपण प्रयत्न केला तर ती खाली पडते गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे. परंतु ह्या व्यक्तीने त्या वस्तू ज्या आहेत जिथे टेकवल्या आहेत, जिथे चिकटवल्या आहेत, तो भाग मानेचा आणि छातीचा भाग आहे आणि मानेच्या आणि छातीच्या भागाला ती वस्तू टेकवताना जो म्हणजे वस्तू खाली सरकण्यासाठी जे गुरुत्वाकर्षण जे असतं जास्त प्रमाणात, ते 90° कोन जर त्या वस्तू आणि त्वचेमध्ये झाला तर ती वस्तू सरकण खाली जाते. परंतु मान आणि छातीकडच्या भागावर वस्तू टेकवल्यानंतर तिथे 90°, म्हणजे साधारणतः 40 ते 45° कोन होतो आणि त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल जे आहे ते तिथे कमी काम करतं, त्यामुळे ती वस्तू खाली पडत नाही, हे वैज्ञानिक सत्य तिथे आहे. आणि ही हे फक्त गुळगुळीत भागावरच शक्य आहे, म्हणजे त्याला जर आपण त्या माणसाला चॅलेंज केलं की तुझ्या केसाळ कातडीवर हे चिकटवून दाखव तर ते चिकटणार नाही, कारण गुळगुळीत भागावर ही वस्तू ठेवल्यानंतर त्या ओलाव्यामुळे तिथे निर्वात पोकळी पण तयार होते आणि ती हवा तिथली निघून गेल्यामुळेही ती वस्तू तिथे टिकून राहायला मदत होते. हे खरं तर त्याच्या मागची कारण आहेत. परंतु त्याने ह्या मी दुसरी लस घेतली कोविडची आणि त्याच्यामुळे चुंबकत्व प्राप्त झाल्याचा जो खोटा दावा केलाय, फसवा दावा केलाय, तर त्याची शहनिशा सुद्धा खरं तर माध्यमांनी करणं गरजेचं होतं किंवा अन्य लोकांनी करणं गरजेचं होतं. म्हणजे की जसं काही त्याच्या शरीराला पावडर लावून ती वस्तू तिथे ठेवून बघणं किंवा केसाळ भागावर वस्तू चिकटवणं आणि त्याचं चुंबकत्व प्राप्त झाल्याचा दावा आहे, तर प्लॅस्टिकच्या वस्तू सुद्धा तिथे चिकटू शकतात, हे सगळे शहानिशा करणं गरजेचं होतं. तर त्याच्या ह्या चुंबकत्व प्राप्त झालं आणि मला वस्तू चिकटतात आणि ते दुसरी लस घेतल्यानंतर, कोविडची दुसरी लस घेतल्यानंतर असं जो सांगतो तो लोकांमध्ये संभ्रम त्याच्यामुळे निर्माण होतो. आजही मी एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून जेव्हा ग्रामीण भागात फिरते किंवा आदिवासी भागात फिरते तिथल्या लोकांमध्ये कोविड लस घेण्यासंबंधाने आजही खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. लोकांना हे काहीतरी षडयंत्र वाटतं की त्यांना असं वाटतं हे सरकारचं काहीतरी षडयंत्र आहे आमच्या विरोधातलं आणि ते लस घ्यायला नकार देतात आणि अशा प्रकारचे दावे केले गेले आणि ते माध्यमांमधून जर प्रसारित झाले, लोकांसमोर आले, तर हे जे लोक आहेत ज्यांच्यामध्ये लसी संबंधाने अज्ञान आहे ते लस घ्यायला धजावणार नाहीत आणि ही समाजाची मोठी हानी त्याच्यामुळे होऊ शकते. म्हणून असे दावे कुणी करू नये, याच्या मागे वैज्ञानिक सत्य आहे आणि थोड्याफार प्रमाणात तिथे हातचलाखी सुद्धा त्यांनी वापरलेली आहे. तर अशा कुठल्याही अफवांवर, अशा कुठल्याही दाव्यांवर विश्वास ठेवू नये. आणि त्याच्यासाठी मी स्वतः माझ्या मिस्टरांना सोबत घेऊन तसा एक व्हिडिओ बनवला लोकांना त्याचं सत्य समोर आणण्यासाठी आणि तो व्हिडिओ सुद्धा प्रसारित केलेला आहे. तर कृपया अशा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, असंच मी लोकांना सांगू इच्छिते. Mm-hmm.